सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. सकाळची वेळ, वातावरण एकदम फ्रेश आहे आणि सकाळची सगळी कामं चालू आहेत. इथं गायींसाठी खायला आणून टाकलं आहे. नंतर मुलांना सुट्टी आहे, ते मस्त बाहेर बसलेली आहेत. आत्ताच आम्ही ऊस खात होतो, दूध काढायचं काम चाललं आहे. सकाळ सकाळ आमच्या घरची चूलसुद्धा पेटलेली आहे. इकडे मातीच्या भांड्यात मीठ टाकून शेंगा उकडायला ठेवलेत, ओल्या शेंगा. मातीच्या ढेऱ्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. गायींसाठी इथं प्यायला पाणी भरून ठेवलं आहे. आमच्या भाकरी चालू आहे ते आता. येतात की छान करते की भाकरी, काय जाणार. पातळ तात्यांना तर लई आवडते ते असते भाकरी. छान करते भाकरी, मला नाही ते एवढ्या पातळ जमल. किती छान केले त्या बघ, मस्त केले ते. मला म्हणते आता तुला येते का असल्या करायची, जाडची जाड करून ठेवते का. मी नसती एवढ्या पातळ करीत. बघा आमच्या प्रत्युषच्या भाकरी किती छान करतोय भाकरी. बाबू माझ्या किती छान आहे, छान छान भाकरी करतो. आता बघा ही पण छान आहे त्या भाकरी. हिच्या लास्टची भाकरी झाली का? झाली. मी पण लगेच पाणी लावते, मला भीती वाटते पोळायची. झाल्या का? आता परत चपाती करून घेते. चपात्या करते का आता? फुगाय लागली भाकरी, कुठून तरी फुटली कि मग फुगत नाही भाकरी. प्रत्युष ना आजी पण चप्पा करते छान, मम्माला पण येते ना. तुम्हाला माहित आहे मम्माला येत नाही म्हणलं ना तरी पण वाईट वाटत त्याला. आणि मम्माला असं काही म्हटलं रागवायचं तरी पण वाईट वाटत. चला भाकरी झाली, आता मी चपाती करून घेणार आहे. ऍक्च्युली आधी चपाती करायला पाहिजे होती, म्हणजे तवा खराब होत नाही. पण दादांना जेवायचं होतं त्यामुळे आधी भाकरी केली. इकडं दूध तापले, आता ते दूध भाकरीच खाणार आहेत. झाले भाकरी करून. काय आणले ताई? भोपळा. वेगळ्या प्रकारचा आहे का? ह्याची गरगटी चव लागते त्या दुसऱ्या आपल्या लांबक्या. हा ना, मी पहिल्यांदाच हा भोपळा बघितलाय. लय चव लागते ह्याची. आज भोपळ्याची भाजी हलवा पण. हलवा पण एक हलवा करू, एक भाजी करू. आणि आपल्या घरात जे तोडून ठेवलंय ती वेगळा आहे ना, ती दुधी. आणि ह्याला काय म्हणायचं? दुधीच म्हणायचं. दुधीच दुधीच आहे. पण ह्याला टेस्ट आहे का? तू ही एक वर्षभर राहा, सगळं नॉलेज आहे. ही भोपळा मी पहिल्यांदा बघितलाय बघा. पण आणि आता युट्यूब वर सुद्धा कमेंट येतील की बऱ्याच लोकांनी बघितला नसेल बघा. अजून दुसरी जात तुला माहित नाही. बारकेपणी एक गोष्ट होती आम्हाला, चल र भोपळ्या टुणूक टुणूक होता का? आणि अजून एक तसला असं गोल भोपळा असतो, ती तर काशीफळ भोपळा म्हणतात. देवडांगर भोपळा, त्याचं बी लावून बघ की चल रे भोपळ्या टुणूक टुणूक वाला. हा ते देवडांगर भोपळा, देवडांगर त्याचं बी लावून बघ की आलंच नाही. उकळून लावले आता पावसाळ्यात, जून मध्ये लावायचं. चला भाजी करायला.
करायला बाबूच चाललंय ढाळा खायचं. मम्मानी नारळ पाणी भरलंय आधी ही प्यायची गोड नारळ पाणी प्यायच्या आधी मग देऊ का बिंगोला ए बिंगो ये मग पी होय गोड एक गोड पी छान आहे गुड बॉय आता खायचे आता मी विचारते तुला ढाळा दिल ती आजी ढाळा सोडून दिते बघा की इतकं छान बॉटल मध्ये भरले नारळ पाणी तरी प्यायचं नाही पाय माझ्या अंगठा पायाच्या चला एक गोट प्यायचा अजून गिळ का एक गोट प्यायचा एक गोट गुड बाय झालं का तिकडे जाऊ नको तिकडे इकडे जेवायला बसायला लागलोय भोपळ्याची मस्त भाजी तयार झाली आणि ताई तिकडे पळत पळत गेल्यात बीट आणायला. ताई कांद्याची पाताना तो मोठे आली पळत पळत जेवायला बसला द्यानी येतं काय करावं मग बीट आणलं कांद्याची पात आणली छोटा टोमॅटो कोण खाते चला फ्रेश फ्रेश बीट पण कापून झालं दादा जेवण करते इकडे आपली भोपळ्याची भाजी तयार झाली दिसते तर एक नंबर बाबा घरच्या गाईचं दूध साई आलेलं चपाती भाकरी आई बसा की प्रत्युष बीट काय काय खातोय तू दाखव ह्याला बीट म्हणायचं ते का खातोय माहितीये का विचारा की ही खाल्ल्यावर जीप कशी होते बाबू म्हणून खात होते बीट तुझी जीप दाखव लाल लाल झाली छान प्रत्युष पाणी मारतोय एवढं आम्ही पाणी मारलंय आणि त्याला इतकी मजा यायला लागली पाणी मारलं बाबू डोळ्यात नको हात घालू एकदम मातीचा छान गंध सुटलाय छोटा लाडू दिला बाबूला कशा झाला बाबू कसा झालाय कसा छोटा नाही इकडे बघच्या वेळेला कसा झाला मला सांग पळून जायचं असतं त्याला त्याचं पोट भरलंय रव्याचे लाडू बनवायचं काम चाललंय रोज एक नवीन पदार्थ येत आहे काही ना काही दिवाळीचा आपल्या क्षितेज कसं झालं लाडू झालंय ना एकदम साखर तर एकदम परफेक्ट आहे मी तर सगळ्याच्या आधी खाऊन बघितलंय तूप बीप सगळं प्रमाणात झालंय संध्याकाळच्या 5 वाजलेत आणि आमची चहाची वेळ झाली मुलं इथं दूध टोस्ट खात आहेत ते फ्रेश होत आहेत तोपर्यंत मी चहा ठेवलाय कारण आई तात्या आणि मी चहा पितो बाकी कोणच चहा पित नाही घरी आमचा चहा झाला भांडी घासून झाली पण चहाची भांडी अजून राहिलेली आहेत इकडे तात्या म्हटले आज वरण भात कर त्यामुळे वरण भाताचा कुकर लावलाय बाहेर इकडे सगळं बसलेत गप्पा मारत मुलं आई तात्या ए प्रत्युष दूध पी आजी ही मगाचं दूध पिलं नाही ते काय आणतो तिथं आम्ही पाणी मारलंय त्याच जरा माती लागायला लागली गुड बॉय कोणीतरी ऊस पेटवून दिलाय 5 ऊसाचं त्यांना ती काळ काळ येते ती पहिल्या वाटून फिरायचं का आणि ती पाला उडायचा वरी आम्ही काय करायचं ती पाला असा जेलायचं वरच्या वरी आणि खडा खादायचं पुरायचं पोरं काय पोरं पोरं बाकी काय म्हणायची किती पुरल्यावर नाही पैसे मिळतात काय डोमला काय कळत हा ना असं ती वाटून उडायला पाला असा काय सुगीतलाय उडतो पुरायचा की आणि ते आम्ही म्हणायचो दात दात पडला ना आपल्या लहानपणी मग तो मातीत पुरून टाकायचा मग छान लगेच दात येतो गट्टू ह्याचं नाव काय प्रत्युष काय काय नाव आहे ह्याचं मोठ्याने सांग मम्माला ऐकू येत नाही
गॉड डॉन, हे आमचा डॉन आहे. आणि गट्टू कुठे आहे? इथे गट्टू बसलाय. आणि हे का आहे? आणि हे आय आय. आणि ते हे अर्ध इंग्लिश मध्ये अर्ध मराठीत. मॅजिक कर, कर मॅजिक. असं करायचं बाबू सारखी येऊ का? असे 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 करायचे ना. कुठल्या हातात आहे पत्युष? ओळख ओळख कुठल्या हातात उचा. कसली ताकद आहे! खूप ताकद आहे प्रतिष्ठा. ती बनवली कुत्र्यासाठी भाकरी मोठीच्या मोठी. इथे मुलांसाठी पिवळे मूग जे आहेत ते मीठ टाकून मी उकडायला ठेवलेले. तिचे 9 वाजलेत. आई इथं शेंगा भाजतात. मुलांचं चालू एक एक शेंगा खायचं. क्षितिज किती खाल्ले? प्रत्युष एक करायचं आपल्याला शेंगदाण्याच्या उद्या हे ना. लाडू करायचे. कुणाला लाडू खायचा? कुणाला खायची? तुला खायची का प्रत्युष? मला आवडते. प्रतिला नाही आवडत. दिदीला आणि दादाला आवडते. आहे ना? आवडते. भास्करा झाला शेंगदाणे. आता झोपायला झाला प्रत्युष. इथं झोपलाय. झोपलाय का तू? मस्ती मस्ती करतो प्रत्युष.